श्रीराम राम कथा प्रिय अंजनीतनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे. असं म्हणलं जातं की जिथं जिथं म्हणून रामकथा चालते तिथं तिथं हनुमंत उपस्थित असतात, त्यामुळं रामकथा जिथं असते तिथं त्यांना आसन ग्रहण करा म्हणून अशी विनंती केलेली असती. म्हणून आपण म्हणजे मीसुद्धा आपल्याला सांगते तर तिथंसुद्धा हनुमंताच्यासाठी एक पाठ म्हणा किंवा काहीतरी त्यांच्यासाठी आसन ग्रहण करा म्हणून एक विनंती करायची आहे. वशिष्ठ आणि श्रीराम गुरुशिष्य या नात्यानं श्रीराम काही त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि गुरु वशिष्ठ त्यांना उत्तरं देत आहेत ते आपण बघतो आहोत. श्रीराम वशिष्ठांना विचारतात, ब्रह्मस्थिती प्राप्त होण्यासाठी आपण अनेक युक्तीच्या गोष्टी सांगितल्या, पण मला विशोक स्थिती कशी प्राप्त होईल, माझ्या अंगी असं धैर्य कसं प्राप्त होईल यावर वशिष्ठ उत्तर देतात, हे श्रीरामा, मी जे काही ज्ञान सांगतो आहे ते नीट श्रवण करून त्याचं तात्पर्य काय आहे ते लक्षात ठेव आणि त्याचं मनन कर. यासाठी सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे भोगेच्छा. इच्छेचा त्याग करणं सर्वात अवघड आहे. मनानेच मनाला निग्रहानं धरून ठेवावं म्हणजे इच्छांचा समूळ नाश होतो. प्रपंचामध्ये चैतन्य परब्रह्म आपोआपच चालून येतं. हृदयामध्ये स्वयंभू ब्रह्मस्थिती अनुकूल होते. सर्व काळी सर्व ठिकाणी सद्भाव ठेवावा. कामक्रोधाचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय स्वभावामध्ये शांतता येणार नाही. अंतर्बाह्य संपूर्ण शांती मिळायला हवी. इंद्रियांच्या आचरणामध्ये शुद्धता, कायावाच्या मनानं ज्याचं कर्म ब्रह्मार्पण होईल तो तात्काळ परब्रह्मस्वरूप होईल. जे कर्माचरण करण्यात सावधान असतील, आपले स्वधर्म कर्म अतिशय योग्य रीतीनं करतील आणि जे जागेपणी आणि झोपेतही सतत सावधान असतील त्यांना निश्चितपणानं परमार्थ प्राप्ती होईल. आणि हेच भगवंताचं पूजन आहे आणि हेच भगवंताचं भजन आहे आणि हेच जीवाशिवाचं समाधान आहे. असा जो सद्भावाने नित्य सावधान असतो त्याला हे सर्व चराचर ब्रह्मरूप भासेल, ब्रह्मरूप जाणवेल. या जगतामध्ये जे जे दृश्य दर्शन दिसतं ते संपूर्ण ब्रह्मरूप भासतं. आता हे श्रीरामा, हे जग म्हणजे परब्रह्म आहे का परभ्रांती आहे, हे तू जग नाना प्रकाराने जे प्रत्यय लेते त्या भ्रांतीची लक्षणं मी तुला सांगतो. मी पण हे मुख्य भ्रांतीचं लक्षण असून मी तू पण देव आणि भक्त वेगळे वेगळे आहेत. ईश्वर हा सर्वश्रेष्ठ असून पंचमहाभूतांपासून बनलेले ते कनिष्ठ हे पंचमहाभूतापासून जे बनलेलं आहे ते सर्व कनिष्ठ हे सर्व भ्रम आहे. यासाठी दोरी आणि सर्पाचं उदाहरण दिलं आहे. दोरी ही भ्रमाने सर्प वाटली तरी दोरी सर्प कधीच होत नाही. दोरी सर्प वाटणे हा आपला भ्रम आहे. तद्वतच हे दृश्य जगत म्हणजे भ्रम आहे, आभास आहे. हे दृश्य जगत न दिसणे म्हणजे या पाठीमागचे मूळ तत्व जे परब्रह्म सर्व ठिकाणी आहे हे जाणणं आहे. हे रघुनाथा, तुझ्या स्वरूपाला सीमा नाही. तुझा तूच जाण. तू परिपूर्ण आहेस, नित्य आणि अविनाशी आहेस. वस्तूला माता पिता नाहीत, त्यामुळे वस्तूला म्हणजे परब्रह्माला, त्यामुळं त्यांना जन्ममरण नाही. आत्माही अमर आहे. आत्म्याचे जे स्वरूप ते हे रघुनाथा तुझे स्वरूप आहे. आत्म्याला जन्ममरण नाही हे मी वेद वेदांग पुराण श्रुती स्मृती शास्त्र आणि विज्ञानातल्या अतिशय गुह्य ज्ञान तुला सांगत आहे. हे ज्ञानाचं निजवर्म जो जाणेल त्याची सर्व कर्म परब्रह्म होतील आणि तो मोक्षाला प्राप्त होईल. हे जे जीवनमुक्ताचे लक्षण मी तुला सांगितले ते तू स्वतः परमात्मा परिपूर्ण आहेस. पूर्ण ब्रह्म परिपूर्ण असा परमात्मा तू आहेसच. श्री वशिष्ठांचं वचन ऐकून श्रीराम आपल्या स्वतःचेच पूर्णपण पाहू लागले. चित्त चैतन्याची भेट झाल्यामुळं पूर्ण आनंदघन झाले. हृदयामध्ये आनंद मावेना, कंठ दाटून आला. इंद्रिय शिथिल झाली.
सर्वांगाच्या वरती रोमांच उभे राहिले. जीव शिव एकरूप झाल्यामुळं चित्तामध्ये समाधान झाले. ही गोष्ट भारद्वाज मुनीने वाल्मिकीला विचारली होती. श्रीरामांना लागलेली समाधी पाहून श्री विश्वामित्रांनी वशिष्ठांना श्रीरामाची समाधी उतरवण्याची विनंती केली. श्री विश्वामित्र वशिष्ठांना म्हणतात, हे वशिष्ठ, तू ब्रह्मपुत्र आहेस. तुझा शिष्य श्रीरामाला शक्तिपाताने ब्रह्मस्थिती प्राप्त करून दिली आहेस. तुझ्या कृपावलोकनानं डोक्यावर हात ठेवल्यानं शिष्य समाधान पावतो. श्रीरामांना पूर्ण समाधी अवस्था प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडून अजून संपूर्ण अवतार कार्य व्हायचं आहे. तेव्हा तू श्रीरामांना परत देहपदावरती आण. वाल्मिकीने जे रामाविषयी भविष्यकथन केले आहे ते वृथा करू नकोस. श्रीरामचरित्र जो अहर्निशी स्मरेल, जो सतत रामस्मरण करेल, तो निश्चितपणानं जीवनमुक्त होईल. जो जगामध्ये विजयी आहे, जो जगाचा जगज्जीवन आहे, त्या श्रीरामांना हे वशिष्ठ मुनी आपण प्रबोधन करून व्यवहारामध्ये आणा. अशी विश्वामित्रांनी वशिष्ठांना विनंती केली. विश्वामित्रांची विनंती मान्य करून वशिष्ठ श्रीरामाने जागे करण्याचा प्रयत्न करू लागले. हे श्रीरामा, तुला समाधी अवस्था कशी काय प्राप्त झाली? हे चिदानंद, काळाचे ज्ञान असणाऱ्या, हे अजानुबाहू, त्रैलोक्याच्या राजा, हे सर्व देवांना सुखी करणाऱ्या श्रीरामा, पुढील अवतार कार्य जाणून सावध व्हा. अवताराचं सामर्थ्य प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे साधा. दोन्हीकडे सावध व्हायला हवं. कोठही न्यून दिसता कामा नये. हे श्रीरामा, तू अंतर्यामी अद्वैत असलास तर विधीपूर्वक आणि वेदोक्त कर्म करून सर्व लोकांमध्ये लौकिक संपादन कर. तू अंतर्यामी शुद्ध, विषयत्यागी, निरपेक्ष, निर्मळ, कामक्रोध निमालेला, लोण्याहूनही मृदू, निजात्मा असा असलास तरी हे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे सावध स्थिती दाखवण्यासाठीच तुझा अवतार आहे. ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा, वजीर, हत्ती, घोडे, सोमट्या हे खोटेच असतात, पण खेळाच्या वेळी ते खरे असल्यासारखे वाटून लोक खेळतात, आणि त्याचप्रमाणे श्रीरामा योगी आणि संसारिक दोघांसाठी स्वानंद स्थिती प्राप्त होईल अशी क्रीडा करावी. पुराणातली धर्ममर्यादा घालावी. नवग्रहाची बेडी तोडून देवांना बंधनातून सोडवावं आणि रामराज्याची गुढी उभी करावीस. आता समाधीतून खाली ये. धनुष्यबाण हाती घे. रामनामाची ख्याती सर्वत्र पसरवून द्या. या तिन्ही जगाचा उद्धार करा. अशा प्रकारे वशिष्ठांनी प्रबोधन केले तरी राम परमानंदामध्येच लीन होते. त्यांना कोणतेच कार्य स्फुरेना म्हणून वशिष्ठांनी श्रीरामाच्या सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश केला. जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले. वशिष्ठ स्वतःच चैतन्यरूप होते. त्याच चैतन्यानं चेतना प्राण चेतवली. हृदयामधून सर्व 16 प्रकारच्या नाड्या चेतवल्या. त्यामुळं अगदी हळूहळू श्रीराम डोळे उघडू लागले. शब्दही कानी पडू लागले. त्यामुळं शरीर सावधान झालं. परंतु जीवात जीव पण नव्हतं. श्रीराम देहात असून विदेही होते. वशिष्ठांनी त्यांना जागं केलं. त्यामुळं विश्वामित्र सर्व ऋषी सुरगणांना आनंद झाला आणि त्यांनी श्रीराम आणि वशिष्ठांचा जय जयकार केला. यावर श्रीराम म्हणतात, हे महामुनी वशिष्ठ, आपण जो मला उपदेश केलेला आहे त्यामुळे मला आता कोणत्याही विधिनिषेध, कर्म, कार्य, कर्तव्यता उरलेली नाही. परंतु गुरुवाक्यानं मी कधीही उल्लंघन करणार नाही. गुरुवाक्याचं उल्लंघन म्हणजे महापाप असून त्यासाठी आपल्याला घ्यावे लागते. शब्द विसरला इथला. सद्गुरु हे सर्वात श्रेष्ठ आणि आत्मज्ञानी आहेत. ब्रह्मा विष्णू सुद्धा सद्गुरूंना शरण जातात. त्यामुळे या तिन्ही जगतामध्ये श्रेष्ठ आणि सत्पात्र कोणीही नाही. म्हणून अत्यंत प्रेमाने श्रीरामांनी सद्गुरु श्री वशिष्ठांच्या चरणांना वंदन केलं. वशिष्ठांनी आलिंगन दिलं. सद्गुरूंचा महिमा ऐकून सर्व ऋषी, सिद्ध आणि सुरोवरांना सुख संतोष झाला आणि त्यांनी अनेक दिव्य फुले माळांचा श्रीरामांच्या वरती वर्षाव केला. त्यामुळं श्रीराम
अतिशय सुंदर दिसू लागले. श्री वाल्मिकी ऋषी म्हणतात, भारद्वाज ऋषींना म्हणतात, हे जे रामाख्यान सांगितले तर जो कोणी सावधानतेने श्रवण करील, जो पूर्ण मुक्त होईल. हे ज्ञान म्हणजे वेदांचं बीज आहे, जीवन आहे, उपनिषदांचं सार, ओंकाराची अर्धमात्रा. हे वशिष्ठांनी रामाला केलेलं आहे. हे जो श्रवण करून प्रपंच करताना आचरणांमध्ये आणेल, तो नभाप्रमाणे अलिप्त राहील, त्याला कर्माचं बंधन राहणार नाही. वास्तविक वशिष्ठ ग्रंथ 7000 श्लोकांचा आहे. त्यातील फक्त 77 श्लोकांवरती जे ज्ञानाचे आहेत, ते श्री जनार्दन स्वामींनी ज्ञानाचे सार सांगितलेले आहे. असे जे मोक्षमार्गाला लावणारे वशिष्ठांच्या ज्ञानाचे निरूपण श्री जनार्दनांना शरण जाऊन त्यांच्या कृपेने हे निरूपण संपूर्ण झाले. येथे हा बालकांडातला श्री वशिष्ठ राम संवाद नावाचा 11वा अध्याय एकनाथ महाराज पूर्ण करतात. बालकांडातला 9, 10 आणि 11 संपूर्ण तत्वज्ञानात्मक हा भाग आहे. अध्याय 12वा. श्री रामायणामध्ये जे अध्यात्माच्या कथा आहेत, त्या जो कोणी आदरानं ऐकेल, तो नित्यमुक्त होऊन पापपुण्य त्याला बाधणार नाही. श्रोता वक्ता दोघेही पवित्र होतील. वशिष्ठांच्या उद्बोधनानं श्रीरामांची समाधी उतरून श्रीराम सावध झाले, जागे झाले. सर्वांना आनंद झाला. पुढे वशिष्ठांनी विश्वामित्रांच्या यज्ञकार्यार्थ श्रीरामांना पाठवण्यासाठी सुमुहूर्त पाहून पुण्याह वाचन केले आणि राम लक्ष्मणांना रथामध्ये बसवले. राजा दशरथ विश्वामित्रांना म्हणाला, श्रीराम म्हणजे मी माझा आत्माच तुम्हाला दिला आहे. तू कृपामूर्ती आहेसच, त्याचं तू सर्व प्रकारे संरक्षण कर. व वशिष्ठांना राम लक्ष्मणांना धनुर्विद्या शिकवण्याची विनंती केली. विश्वामित्रांच्याही मनात तेच होते. वशिष्ठ विश्वामित्रांचा संवाद ऐकून श्रीरामांनाही आनंद झाला आणि ते रथामध्ये बसले. श्रीरामांच्या प्रयाणानंतर राजा दशरथ शुभ अशुभ शकून पाहू लागला. तो सर्व ठिकाणी शुभ शकून होते. सालंकृत स्त्रिया पाण्याचा घडा डोक्यावर ठेवून पाणी आणताना दिसल्या. दही दूध नेणाऱ्या गवळणी तिथं भेटल्या. लहान मुलाला कडेवर घेऊन जाणाऱ्या स्त्रिया, काही राजहंस मुक्ताफळांचे घोस चोचीमध्ये धरून जाताना दिसले. भारद्वाज उजवीकडे उडणे इत्यादी शुभ शकून दिसले. श्री वशिष्ठांनी या शुभाशुभ शकुनाचे विवेचन असे केले आहे की मार्गामध्ये जाताना ब्राह्मण भेटला तो निश्चितपणे विजयी होईल, म्हणजे कार्य सफल होईल. कलश भरलेला घेऊन स्त्री भेटली तर त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. दही दूध घेऊन जाणाऱ्या गवळणी भेटल्या तर ऐश्वर्याची प्राप्ती होईल. डावीकडे म्हणजे सव्य वायस गेले तर सर्वत्र यश मिळेल आणि अपसव्य तास गेले तर सर्व शत्रूंचा नाश होईल. मुक्ताहार घेऊन राजहंस भेटला तर सर्वत्र सुख मिळेल. सव्य मृग गेले तर अलभ्य लाभ होईल आणि अपसव्य मृग गेले तर नववधू आपणहून माळ घालेल. डाव्या बाजूला नकुल गेला तर शत्रूचे निर्धारण होऊन रणामध्ये विजयी होईल. डाव्या बाजूला भारद्वाज उडाला तर त्याचे काम सिद्धीला जाईल आणि तो सुखी होईल. अशी शकुनाची गती ऐकून राजा दशरथ सुखी झाला आणि त्याला संतोष झाला. त्यानंतर शरयू नदीच्या तीरी रामाश्रमाकडे विश्वामित्रांनी रात्रीच्या विश्रांतीसाठी रथ नेला. आश्रमाचं नाव चुकलेलं आहे. कामाश्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं केलेल्या मनोकामना सिद्धीस जातात. सकाळी उठल्यावर स्नान, संध्या, गायत्री जप वगैरे करून विश्वामित्रांना वंदन केले. श्रीराम लक्ष्मणाची नम्रता पाहून विश्वामित्रांना संतोष झाला. त्यांनी, आता मी तुम्हाला सिद्ध मंत्र देत आहे की ज्यामुळे रणामध्ये शत्रूचा राक्षसाचा नाश होईल आणि रणांगणामध्ये तुम्हाला तहान भूक निद्रा येणार नाही. विश्वामित्र म्हणतात, हा मंत्र सिद्ध करण्यासाठी मला खूप तप करावे लागले आहे, तो मी तुम्हाला सांगतो आहे.
तो तुम्ही अत्यंत सावधानतेने ऐका. श्रीराम स्वतः ओंकार स्वरूप मंत्रांची मंत्रमूर्ती आणि मंत्रांचं निजसार निजशक्ती आहेत. त्यामुळं त्यांच्या कानावरती मंत्र पडताच मंत्रसिद्धी आली. श्रीराम आणि लक्ष्मण त्या मंत्रांचे मंत्र शिरोमणी झाले. स्वतः श्रीराम सर्व जाणते असले तरी इतरांना गुरुआज्ञा गुरुचरणांची शिष्याची सेवा हा आदर्श घालून दिला. मंत्र राम लक्ष्मणाच्या अंगी पूर्ण बांधला गेला आहे असे विश्वामित्रांच्या लक्षात आले आणि दोघांची पाठ थोपटून सुखी आणि आनंदी झाले. यानंतर पुढे मार्गक्रमण करताना शरयू तीरावरती आले. मानस सरोवरामध्ये या नदीचा उगम झाला म्हणजे जन्म झाला म्हणून तिला शरयू असे म्हटले जाते. पुढे भागीरथी आणि शरयू नदीच्या संगमावरती स्नान करून नद्यांना नमन करून जप ध्यान करून संगमाच्या संगतीमध्ये एक रात्र मुक्काम केला. सकाळी उठून नावेतून पहिलं तीराला गेले. तिथेही जप ध्यान संध्या स्नान करून पहिल्या तीरावरील वन पाहू लागले. त्या अरण्यामध्ये अतिशय उग्र घुबड वगैरे सारखे पक्षी क्रूर कोल्हे व्याघ्रसारखी श्वापद त्यामुळं ते वन भयानक भासत होते. रामाने पृच्छा केल्यावर विश्वामित्र म्हणाले, या वनामध्ये ताटिका नावाची अत्यंत भयानक दारुण राक्षसी राहते. तिने केशिक कारूपसारखे देश क्षणार्धामध्ये ओस केलेले आहेत. ती अत्यंत दुर्धर कर्कशा आणि माणसांना खाणारी आहे. इथून अर्ध्या योजनेवर तिचे घर आहे तेव्हा आपण तिथे जाऊ नये. श्रीरामांनी ही ताटिका कोण तिला एवढी शक्ती कुठून प्राप्त झाली म्हणून विचारले. तर ताटिकेची कथा सांगतात, सुकेतू नावाच्या यक्षानं यक्ष अतिशय पावन होता. त्याला संतान नव्हते म्हणून त्यानं अनुष्ठान मांडून ब्रह्माला प्रसन्न केलं. पुत्र संतान देण्याची विनंती केली. ब्रह्माने पुत्र संतान नाही पण हजारो हत्तींचे बळ असलेली कन्या दिली. पुढे सुंद आणि उपसुंद नावाचे दोन बंधू होते. त्यातील सुंद त्याच्याबरोबर अतिशय थाटामध्ये लग्न झाले. तिला मारीच आणि सुबाहू असे दोन पुत्र झाले. ते अतिशय दुर्धर आणि परमवीर असे योद्धे होते. त्यांनी सुरवरांचा पराभव करून त्यांचे सर्व अधिकार स्वतः घेतले. तिलोत्तमा नावाची एक अतिशय सुंदर स्त्री दोघांच्या पाहण्यामध्ये आली. दोघांच्याही मनामध्ये तिला आपली वधू करावे असे वाटले. तिच्यावरून त्यांच्यामध्ये खूप भांडणे होऊन मोठ्यानं छोट्या भावाचा घात केला म्हणजे त्याला मारलं. सुंदानी उपसुंदाला मारलं. स्त्री संघामुळे अनर्थ उद्भवतो असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. स्त्रियांचा संघ टाळावा. मारीच आणि सुबाहूला इंद्र मारेल या भीतीनं ताटिका या वनामध्ये आलेली आहे. ताटिकेला राक्षस पण का आले असे विश्वामित्रांना विचारतात. अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळच्या वनामध्ये ही 10,000 हत्तींचे बळ असलेली त्राटिका आपल्या पुत्रांसमवेत राहत होती. अंगात शक्ती असल्यामुळं मस्ती होती आणि दुर्मतीही होती. ती अगस्ती ऋषींना अकराळ विकराळ चेहरे करून त्रास देऊ लागली आणि त्यामुळं तू पुत्रासकट अतिप्रचंड राक्षसी होशील म्हणून शाप दिला. त्यामुळं ही राक्षसी झाली आणि सर्व प्राणीगणांचे मार्ग शोधून ती त्रास देते आणि त्यामुळे आम्हा सर्वांनाच अतिशय भय निर्माण झाले असे विश्वामित्र म्हणतात. त्यामुळे शास्त्रार्थामध्ये स्त्रीचा घात करू नये असे असले तरी ती अतिशय दुष्ट असल्यानं तिला मारावे असे विश्वामित्रांनी म्हटल्यावर गुरूंची आवज्ञा करू नको असे वशिष्ठ आणि दशरथांनी सांगितले आहे. आणि आपण सर्व शास्त्रांचे अर्थाचे जाणकार आहात त्यामुळं मला गुरुआज्ञा प्रमाण आहे असे म्हणून श्रीरामांनी सद्गुरूंच्या चरणाला नमन केलं आणि आपलं धनुष्यबाण सज्ज करून तयार झाले. त्यावेळचे श्रीरामांचे स्वरूप पाहिले असते तर काळालाही कंप सुटला असता. त्यांच्या वीर्याचा धैर्याचा युद्धामध्ये परमप्रताप प्रतिध्वनित झाला. त्यांच्या बाणांच्या टणत्कारानं मेरुमंदार दुमदुमले. सप्तसागर खवळले. सर्व पाताळांमध्ये पळून गेले. धनुष्याच्या नादानं सर्व सृष्टी भीतीने थरथर कापू लागली आणि त्याचा प्रतिध्वनी वैकुंठापर्यंत गेला. सर्व सुरोवरांमध्ये हडबड उठली. दाही दिशा नादाकार झाल्या. नादानं अंबरही भरून गेले. ह्याचा पुढचा भाग उद्या बघूया. जय जय रघुवीर समर्थ.